अधिवेशन जे आहे ते पुण्यामध्ये पार पडत आहे, त्याच ठिकाणी आपण आहोत. आपण जर पाहिलं तर भव्य असा हा स्टेज जो आहे तो स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि 5,000 पेक्षा अधिक पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मार्गदर्शन या ठिकाणी प्रमुख करणार आहेत. त्यामधलं सगळ्यात एक आकर्षणाचं केंद्र ठरलेला पोस्टर जो आहे तो हा समोर आपण पाहू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाची जी प्रत आहे त्याला नमन करतानाचा फोटो जो आहे किंवा हा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याचा आपण जर मागे जर वळून पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप जो आहे जर 400 पार झाला तर संविधान बदलेल असा नेरेटिव्ह जो आहे तो विरोधकांनी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत जो आहे तो आपल्याला सेट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आता आपण हा पोस्टर जो आहे तो या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना बघण्यासाठी लावण्यात आलेला आहे. आणि या पोस्टरच्या माध्यमातून भाजपला एकच सांगायचं आहे की कुठेतरी आपण नेरेटिव्ह जरी विरोधकांनी सेट केला असला तरीसुद्धा आपण संविधान बदलणार नाही आहेत. संविधान चिप्रत डोक्याला नमन करतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पोस्टर जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे आणि सगळी तयारी या अधिवेशनाची या ठिकाणी झाली पाहायला मिळते. साहजिकच आपण पाहिलं तर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली, त्याआधी या संविधानाच्या प्रतीला त्यांनी नमन केलं होतं आणि तोच पोस्टर जो आहे तो आज खास करून या अधिवेशनात भाजपच्या लावण्यात आलेला आहे. आणि पदाधिकाऱ्यांना एक सांगण्याचा या पोस्टरच्या माध्यमातून प्रयत्न होतो की लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांपर्यंत हे सांगा की आपण संविधान बदलणार नाही आहोत. अशा आशयाचा हा पोस्टर जो आहे तो लावलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, टीव्हीएन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.